नमस्कार, मी प्रीती देशपांडे, दिनमान न्यूज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. एक नजर हेडलाईन्स वर. डॉक्टर श्रीराम लागूवर आज पुण्यामध्ये अंतिम संस्कार. सर्व क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. भारत रशिया यांचे इंद्रशक्ती युद्धाचे सराव. सुकोई हे मुख्य आकर्षण होते. आणि पिंपरी चिंचवड मध्ये सर्व मुस्लिम बांधव रस्त्यावर. डॉक्टर श्रीराम लागू यांच्यावर आज पुण्यात अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे सर्व कुटुंबीय तसेच प्रत्येक क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. मराठी सिनेसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू यांच्यावर आज पुण्यात अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे सर्व कुटुंबीय तसेच विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. डॉक्टर लागू यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी राज ठाकरे, नाना पाटेकर, उर्मिला मातोंडकर, सांस्कृतिक मंत्री सुभाष देसाई, जब्बार पटेल यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी 3 बंदुकीच्या फैरी झाडून लागू यांना मानवंदना देण्यात आली. डॉक्टरांची आपल्याला जी ओळख होते, तर आपण पहिल्यांदा एक लक्ष ठेवलं पाहिजे की मूलतः डॉक्टर हे रंगभूमीवर सिनेटर आहेत आणि रंगभूमीवर त्यांनी जे काही केलं ते इतकं अभ्यासपूर्ण होतं. म्हणजे मुख्य म्हणजे त्यांनी केलेल्या काही छोट्या भूमिकापासून ते अगदी मोठे रोल त्यांनी जे केले त्या सगळ्यात मला सातत्याने एक विद्यार्थी म्हणून ते जाणवलं ते म्हणजे कुठल्याही भूमिकेला समोर जाताना नाटककारांनी जे लिहिलं आहे आणि दिग्दर्शकाला जे अभिप्रेत आहे ती व्यक्तिरेखा समजून घ्यायची आणि त्या व्यक्तिरेखेमध्ये स्वतःच्या विश्लेषणात्मक पद्धतीने त्यांनी काम करायचं. विश्लेषण हे त्यांचं मुख्य होतं. ही बातमी जेव्हा कळाली खूप अत्यंत वाईट वाटलं. वयाच्या 92 वर्षी त्याचा नोव्हेंबर गेल्या महिन्यातच वाढदिवस साजरा झाला आणि आज ते आपल्यात नाही हे कल्पना सहन करू शकत नाही. ज्येष्ठ अभिनेता, चित्रपट असो, नाटक असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचा वेगळा ठसा होता. त्यांची एक आवाजी जी देहबोली होती ती अत्यंत वेगळी होती आणि कोणालाही भावेल अशीच होती. काय हे अत्यंत सखोलपणे तेच मांडू शकायचे. ज्या पद्धतीचा एथिस्ट स्वभाव त्यांचा होता त्या पद्धतीने परमेश्वराला नाकारण्याच्या भूमिकेपासून ते अगदी जक्कल सूत्रांना फाशी देऊन आपणही खूनच करतोय का काय लोकशाही, तिथपर्यंतची सगळी विधानं अत्यंत बेधडकपणे त्यांनी त्या काळात केली आणि त्यातनं आपला स्वतःचा एक विचार मांडण्याचाही प्रयत्न केला प्रामाणिकपणाने. एक अभिनेता म्हणून मला स्वतःला असं वाटतं रमाण वाचल्यानंतर की तो माणूस भूमिकांचा ज्या पद्धतीने अभ्यास करायचा नाट्य मनवंतरपासून पुढं अगदी सगळ्या नाटकांमध्ये व्यावसायिक काम करताना असा अभ्यास करणारे आता फार कमी अभिनेते राहिले. एक खूप मोठा मोठे कलावंत आज आपल्यातनं गेले हे सहज आलेलं वाक्य नाही आहे. खरंच मोठे होते. त्यांचा एकूण अभिनयाचा प्रवास जर समजा पाहिला तर आपण सांगू शकतो की असे कोणते चित्रपट आहेत आणि कोणती नाटकं आहेत की जसं तुम्हाला नटसम्राट सांगता येतं किंवा तुम्हाला हिंदी चित्रपटामध्ये तुम्हाला असे अनेक चित्रपट सांगता येतात की समोर कितीही मोठा स्टार असला तरी ज्याला डॉक्टर काम करायचे त्यावेळेला त्यांची जी छाप पाडून जायची ती कमाल. असं होणार नाही आता परत, अशी माणसं होणार नाहीत. मी मगाशीच आमच्या अनिल शिदोरेंना मी सांगत होतो की म्हटलं श्रीराम लागू हे म्हटलं अभिनय करता करता डॉक्टरांचे मास्तर कधी झाले हे महाराष्ट्राला पण कधी कळलं नाही. कारण 2 चित्रपटांमध्ये त्यांनी मास्तरांची जी भूमिका जी अजरामर झाल्या आणि एक खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व हे हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये करणारं एक खूप मोठं व्यक्तिमत्व आज आपल्यातनं गेलं. मला असं मला वाटतं की कदाचित त्यांचे 150-150 चित्रपट त्यांनी हिंदीमध्ये केले असेल. मराठीत आता मराठीत किती केलेत मला याची कल्पना नाही. परंतु नाटक, मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट हा सगळा प्रवास आणि स्वतःचा ठसा उमटवून जाणं ही काही साधी सोपी गोष्ट नाही. मी माझ्या पक्षातर्फे मी डॉक्टरांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे आज डॉक्टर लागू यांना अंतिम निरोप देण्यात आला. यावेळी खास मुंबई, पुणे तसेच देशभरातून बहुसंख्य लोकांनी येथे अंतिम दर्शन घेतलेलं आहे. मराठी सिनेसृष्टीतील सगळ्यात मोठं मार्गदर्शन हरवल्याचं सांगत शोक व्यक्त केलाय. कॅमेरा पर्सन मुकुंद कदमसह प्रीती देशपांडे, दिनमान न्यूज, पुणे. भारत रशिया दरम्यान इंद्रशक्ती हा युद्ध सराव सुरू असून 3 दलाचे सैनिक यात सहभागी झाले होते. उत्तर प्रदेशातील बबीना येथे लष्कर, गोव्यात नौदल तर पुण्यामध्ये वायुसेनेसह संयुक्त सराव करण्यात आला. यात विशेष आकर्षण होते सुखोईचे. या सरावादरम्यान सुरक्षेच्या दरम्यान घ्यावी लागणाऱ्या विविध गोष्टीची देवाणघेवाण यावर चर्चा करण्यात आली. तसेच भविष्यात जर दहशतवादी हल्ला झाल्यास त्याला प्रत्युत्तर कसे दिले जातील यावरही चर्चा करण्यात आली.
यावेळी दोन्ही दलाच्या जवानांनी सुखोईतून विविध कसरती सादर केल्या. सर्विस इस स्केल पे पहली दफा मिला है. आपने देखा होगा न्यूज़पेपर में भी बहुत बार आता है कि ये कंट्री और ये कंट्री पार्टिसिपेट कर रहे हैं. एयरफोर्स टू एयरफोर्स एक्सरसाइजेस एक होती है एविया इंड्रा, वो भी इंडिया और रशिया के बीच में बहुत अरसों से चल रहा है. बट इस स्केल की एक्सरसाइज इंद्रा मैंने आपको बताया ज्वाइंट और ट्राई सर्विस एक्सरसाइज है. इस एक्सरसाइज को प्लान इटसेल्फ करना कि इसमें आर्मी भी इंटीग्रेटेड है, नेवी भी इंटीग्रेटेड है, एयरफोर्स भी इंटीग्रेटेड है, उस टाइप की सेटिंग बनाना इटसेल्फ इज अ मेजर टास्क. एंड दो कंट्रीज जब इन्वॉल्व हों तो इट मेक्स दिस एक्सरसाइज एक्सट्रीमली यूनिक. तो ये आपस में बेस्ट प्रैक्टिसेस अडॉप्ट करना एयरफोर्स लेवल एक चीज़ है, बट जब एक जॉइंट सर्विस एक्सरसाइज होती है, इस एक्सरसाइज के लिए भी मैं आपको बताना चाहूँगा जो जॉइंट ऑपरेशन सेंटर है इज हेडेड बाय एन आर्मी मेजर जनरल और वो बबीना में है. तो इवन जो एक्सरसाइज टास्किंग हमको यहाँ मिल रही है पुणे में जॉइंटली कंट्रोल हो रही है फ्रॉम द जॉइंट ऑपरेशन सेंटर बबीना से. वो यूनिक खासियत है इस एक्सरसाइज की. पिंपरी चिंचवड शहरात हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरले असून एनआरसी कायद्याच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्यभर ठिकठिकाणी आज मुस्लिम समाजातर्फे निदर्शने करण्यात आली आहेत. पिंपरी चिंचवड शहरात देखील आंबेडकर पुतळ्याजवळ मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येत घोषणाबाजी करत आहेत. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी मुस्लिम समुदायाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यात हजारो तरुण रस्त्यावर उतरले होते. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला. आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये कुल जमाती तंजीम यांच्या वतीने मोर्चा आयोजित करण्यात आलेला होता. त्यासाठी संपूर्ण शहरामध्ये योग्य तो बंदोबस्त लावलेला होता. त्याच्यामध्ये 2 DCP, 4 ACP, 25 पोलीस इन्स्पेक्टर, 350 पोलीस कर्मचारी आणि SRPच्या 2 कंपन्या लावण्यात आलेल्या होत्या. कार्यक्रम आत्ताच शांततेत संपलेला आहे. लोक परत जात आहेत आपापल्या ज्या ठिकाणाहून आले होते त्या ठिकाणी, आणि सगळ्यांना आम्ही शांततेचं आवाहन केलेलं आहे. त्यांनी चांगल्या प्रकारचं सहकार्य आम्हाला दिलेलं आहे आणि यानंतरसुद्धा अफवा किंवा इतर सोशल मीडियावर येणाऱ्या बातम्यांच्या अनुषंगाने कुठल्याही त्याच्यावर विश्वास न ठेवता शांतता राखावी असं आवाहन मी या निमित्ताने करतो. NRC CAA विरोधात देशातील विविध ठिकाणी आंदोलनं करण्यात आली आहे. काही ठिकाणी प्रशासनाने इंटरनेट सेवा बंद करून मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात केलेत, तर काही ठिकाणी NRC CAA समर्थनार्थ आंदोलन होत आहेत. त्या मोर्चाच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक ठिकाणी फिक्स पॉईंट लावण्यात आलेले आहे, पेट्रोलिंग लावण्यात आलेले आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी आंदोलन आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त लावलेला आहे. SRPच्या 6 प्लॅटून्स आणि स्थानिक पोलीस बंदोबस्तासाठी लावण्यात आले आहेत. कोणत्याही अफवांना जनतेने बळी पडू नये, अतिशय शांततेने हा कार्यक्रम सध्या चालू आहे. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच सोशल मीडियावर गाठलाय 42,91,800 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट प्रेक्षकांचा.
प्रत्येक बातमीत मिळेल अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. रोटरी क्लबच्या वतीने विशेष मुले, बाल रुग्ण आणि दिव्यांगांसाठी क्रिसमस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. खेळ, संगीत, खाऊ, टॅटू आणि सांता क्लॉजने दिलेल्या गिफ्ट्स अशा वातावरणात विशेष मुले, बाल रुग्ण आणि दिव्यांगांना आनंद लुटण्याची संधी मिळाली. या उपक्रमाचे संयोजक अनिल बोरा, मुनीर चिनोय यांनी संयोजन केले. टीना यादव यांनी लहानग्यांना नृत्याचा आनंद दिला. विविध हॉस्पिटलमधील असाध्य विकारांनी पीडित लहान मुले, मूकबधिर शाळेतील विद्यार्थी, दिव्यांग, मनोरुग्ण तसेच अनाथगृहातील 250 मुले या पार्टीत सहभागी झाले होते. ज्येष्ठ समाजसेविका रेणू गावस्कर यांच्यासह अनेक मान्यवरही उपस्थित होते. पिछले कई सालों से, 21 सालों से इनर व्हील क्लब ऑफ पुणे सेंट्रल और रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रल मिलकर यहाँ पर एक पार्टी करते हैं क्रिसमस के पहले. इसमें हम लोग कई जगह से बच्चों को बुलाते हैं, बच्चे जो विजुअली इम्पेयर्ड है, जो ठीक से देख नहीं सकते, जिनको ठीक से सुनाई नहीं पड़ता, और बहुत सारे कैंसर पेशेंट्स भी हैं, बच्चे जो किसी किसी हॉस्पिटल से भेजे जाते हैं. कई बच्चे नहीं आ पाते क्योंकि उनका ट्रीटमेंट चल रहा होता है, लेकिन जो बच्चे आ सकते हैं उनको हम यहाँ बुलाते हैं. यहाँ हम लोग उनके लिए तरह तरह के खेल ऑर्गेनाइज करते हैं, बच्चे लोग खूब एंजॉय करते हैं. और लेडीज़ क्लब हम लोगों को उनके लिए स्नैक्स वगैरह अपनी तरफ से प्रोवाइड करते हैं, और हम लोग गिफ्ट्स भी लाते हैं, सांता क्लॉज आते हैं, तो सभी बच्चों को आज की शाम बहुत याद रहती है. पुणेकरांना ग्रामीण भागातील विविध पदार्थांची चव चाखण्याकरिता भीमथडी जत्रा भोसले नगरमधील मैदानावर भरली असून पुणेकरही याला जोरदार प्रतिसाद देत आहेत. 22 जिल्ह्यातील विविध बचत गट या ठिकाणी सहभाग घेतला असून कपड्यापासून ते विविध वस्तू, शाकाहारी मांसाहारी पदार्थाचे चव चाखण्याकरिता पुणेकरांनी या ठिकाणी गर्दी केली आहे. तसेच ग्रामीण भागातील संस्कृतीचे दर्शनही येथे पाहायला मिळते. यामध्ये हेळवी, कुंभार पाहायला मिळत आहेत. रविवारपर्यंत हा प्रदर्शन सुरू असणार आहे. चला तर पाहूया प्रदर्शनाची खास झलक. सांगायचं तर मी लंडनमध्ये राहते, त्यामुळे आम्हाला भारतीय पदार्थ खूप मिळतात, पण महाराष्ट्रीयन पदार्थ मिळत नाही. त्यामुळे तो आस्वाद मला इथे घ्यायला मिळाला, ह्याचा मला खूप आनंद वाटला. आणि आता आम्ही जे फोटो वगैरे काढले आहेत त्यांनी आम्ही अजून 4 लोकांपर्यंत पोहोचू. सो आपल्या महाराष्ट्रीयन पदार्थांचं मार्केटिंग ह्याला म्हणायला हरकत नाही. सो होपफुली लवकरच भीमथडी लंडनमध्ये बघायला मिळेल असं मी होप करते. राज्यातील सर्वात कोऑपरेटिव्ह बँक क्षेत्रात उत्तुंग काम करणाऱ्या कॉस्मॉस बँकेच्या सत्तेच्या खुर्चीकरिता उत्कर्ष पॅनल आणि सहकार पॅनल हे निवडणुकीच्या मैदानात उतरलेत. उत्कर्ष पॅनलचे नेतृत्व मुकुंद अभ्यंकर तर सहकार पॅनलचे नेतृत्व कृष्णकुमार गोयल करत आहेत. गेली 4 वर्ष मी बँकेचा अध्यक्ष या नात्याने नेतृत्व केले. या माझ्या कारकिर्दीत बँकेने अनेक चढउतार पाहिलेत. अशा विविध कठीण प्रसंगातून बँकेला बाहेर काढण्यासाठी मी प्रयत्नांची पराकाष्ठा केली असल्याचे उत्कर्ष पॅनलचे मुकुंद अभ्यंकर यांनी सांगितले. बँकेची उलाढाल 40,000 कोटीपर्यंत करण्याचा मानस असून बँकेच्या तांत्रिक सुरक्षिततेवर अधिक लक्ष देणार असून भागीदारांना लाभांश देण्याच्या दृष्टीने अधिक नियोजन करण्यात येणार असल्याचा सहकार पॅनलचे कृष्णकुमार गोयल यांनी सांगितले. येत्या 22 डिसेंबरला मतदान होणार असून दोन्ही पॅनलच्या प्रमुखांनी भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन सभासदांना केले. ज्ञानप्रबोधिनी प्रशालेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त 22 डिसेंबर रोजी न्यू इंग्लिश स्कूल येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा रविवारी दिनांक 22 डिसेंबर 2019 रोजी सायंकाळी 5 ते 8 यावेळेस होणार आहे. ज्ञानप्रबोधिनी संस्था आणि शाळेचे माजी विद्यार्थी यांनी संयुक्तपणे हा कार्यक्रम आयोजित केला असून प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये शासकीय सेवेबरोबरच शिक्षण, संशोधन, औद्योगिक, व्यापार, वैद्यकीय, क्रीडा, अभियांत्रिकी, प्रसारमाध्यमे, कला अशा विविध क्षेत्रांमध्ये मोठी कामगिरी बजावणाऱ्या अनेक नामवंतांचा समावेश आहे. तसेच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे संचालक आणि ज्ञानप्रबोधिनी मेडिकल ट्रस्टचे विश्वस्त डॉक्टर धनंजय केळकर यांचा विशेष सत्कार ज्ञानप्रबोधिनी संचालक डॉक्टर गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या रविवारी 22 डिसेंबरला ज्ञानप्रबोधिनी प्रशालेच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं एक माजी विद्यार्थ्यांचा मेळावा हा योजलेला आहे इंग्लिश स्कूल टिळक रोडच्या मैदानावरती. ज्ञानप्रबोधिनीचे आत्तापर्यंत 3,200 विद्यार्थी हे पास आऊट झालेले आहेत. त्यातले सुमारे 2,500 विद्यार्थी हे त्या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत. या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं
सर्व माजी आजी शिक्षकांचा सत्कार हे माजी आजी विद्यार्थी हे करणार आहेत. ज्ञानप्रवीण प्रशालेचा जन्मच मुळातनं रूपपालटू देशाचे या उद्देशाने झाला आणि त्यामुळे प्रशालेतल्या सगळ्याच विद्यार्थ्यांना आपण असं शिकवतो की समाजाचं भान राखा, समाजासाठी काम करा आणि देशासाठी काम करा. त्यामुळे या कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून आपल्या देशापुढचे चार जे आत्ता प्रश्न जाणवत आहेत, एक आत्ता पर्यावरणाचा प्रश्न जाणवतो आहे, राष्ट्रीय एकात्मतेचा प्रश्न जाणवतो आहे, टेक्नॉलॉजीनी जो सगळा गोंधळ घातलेला आहे तो एक मोठा प्रश्न जाणवतो आहे, आणि उद्योजकता आणि नोकऱ्या हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर या चार ज्वलंत प्रश्नांवरती प्रवीणचे ज्येष्ठ माजी विद्यार्थी यांनी अभ्यास करून नजीकच्या काळात काय काय त्याच्यावरती उपाययोजना करता येतील असं मांडणी ही केलेली आहे. त्याची एक छोटीशी मांडणी या कार्यक्रमामध्ये होणार आहे. 10-10 मिनिटाचे स्लॉट्स त्याच्यासाठी दिलेले आहेत. त्यामुळे या प्रश्नांची दाहकता ही आजी आणि माजी विद्यार्थ्यांच्या समोर येईल आणि त्यासाठी सर्वच जणांनी आपण काम करूया असं आवाहन या मेळाव्यामध्ये केलं जाईल. नवनिर्वाचित महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज शासकीय अधिकाऱ्यांशी 5 तास चर्चा करून पुण्यातील कामाचा आढावा घेतलाय. महापालिकेच्या माध्यमातून जे काही अनेक प्रकल्प सुरू आहेत, अनेक विकासाची कामं आज सुरू आहेत. एकूणच महापालिकेचा कारभार करत असताना भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून गेली 2.5 वर्ष या सगळ्या कालावधी 2.5 वर्षाचा पूर्ण झाला आणि म्हणूनच आज आम्ही सर्व पदाधिकारी, आमच्या उपमहापौर असतील, स्थायी समिती अध्यक्ष, आमच्या सभागृहाचे नेते, आम्ही सगळ्यांनी म्हणून आज एक माननीय महापालिका आयुक्त आणि सर्व खातेप्रमुखांची एकत्रित बैठक घेतली आणि याच्यामध्ये एकूणच आजच्या या सगळ्या विकास कामांचा, प्रकल्पांचा सद्यस्थितीचा आढावा आज या निमित्तानं आम्ही घेतला. याच्यामध्ये अनेक प्रकल्प आज पूर्णत्वाकडे आहेत, अनेक प्रकल्प ही त्याची वेगवेगळ्या स्टेजेस आज आपल्याला पाहायला मिळतील. काही 25% आहेत, काही 50%, काही अशा वेगवेगळ्या स्तरावरती आज अनेक प्रकल्पांची कामं सुरू आहेत. काही प्रकल्प सुरू व्हायचे ते न सुरू होण्यामागची काय कारणं आहेत, त्याच्यामध्ये काय अडथळे आहेत, प्रक्रिया का थांबती आहे किंवा का लांबती आहे, या संदर्भातला जाप प्रशासनाला आज विचारण्यात आला आणि ते ताबडतोब तेही प्रकल्प पुढच्या काळात तातडीनं सुरू व्हावेत असं आम्ही त्यांना स्पष्टपणे सूचना दिलेल्या आहेत. आणि एकूणच आज आमचं असंच म्हणणं होतं की कारभार करत असताना आपण जनतेला शेवटी आपल्या कामाचं ऑडिट करणं आणि जनतेला कामाचा अहवाल सादर करणं हे आम्हाला आमच्या संस्कारामध्ये, आमच्या शिकवणीमध्ये आहे. त्यामुळे एकूण 2.5 वर्षाच्या काळामध्ये जे काही काम केलं याचा आढावा घेणं आणि जनतेसमोर मांडणं हा त्याच्या मागचा खरा उद्देश होता. आणि म्हणूनच आम्हाला आजच्या ह्या सगळ्या बैठकीमध्ये तब्बल जवळजवळ 5 तास ही बैठक आज चालली, मॅरेथॉन बैठक झाली आणि याच्यामध्ये अनेक चांगले निर्णय झाले. काही गोष्टींचा चांगला कामाचा जो काही परफॉर्मन्स आज चांगला आहे तो समजला. पुढच्या काळामध्ये काही कामं करायची आहेत नव्यानं, कुठं कमी पडतो आहे काय याचाही विचार या निमित्तानं झाला. त्यामुळंच एकूणच पुणे महापालिकेचा काम करत असताना पुणेकरांचा संदर्भामध्ये एकूण नागरी समस्या, त्यामुळे नागरी अडचणी असतील, विकासाचे प्रकल्प असतील, विकासाची कामं जी काही थांबली आहेत या सगळ्यांचं काम आज मला असं वाटतं की या बैठकीतनं एक चांगलं निश्चित झालं की एक सत्यस्थिती, वस्तुस्थिती समोर आली आणि त्या अनुषंगानं पुढचं कामाचं नियोजन आम्हाला आता करता येईल. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. डॉक्टर श्रीराम लागूवर आज पुण्यामध्ये अंतिम संस्कार, सर्व क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. भारत रशिया यांचे इंद्रशक्ती युद्धाचे सराव सुकोई मुख्य आकर्षण होते. आणि पिंपरी चिंचवड मध्ये सर्व मुस्लिम बांधव रस्त्यावर. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.